येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र जो गतिमानतेनं पुढं जाण्याची आवश्यकता आहे उद्योगाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, त्यालाही कोणतं चालना देण्याचा प्रयत्न या अधिवेशनात झालेला नाही. टपाल विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडं जावं अशा प्रकारची मागणी केलेली होती. या संदर्भात आज विधानसभा आणि विधान परिषदेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापती यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत म्हणून संयुक्त चिकित्सा समितीकडं लोकपाल विधेयक देण्याचा निर्णय झालेला आहे. या अधिवेशनात कामगार विधेयक मंजूर झालेलं असलं तरी याच्यावर वेगवेगळ्या सुधारणा विरोधी पक्षांनी सुचविलेल्या आहेत. परंतु ओव्हरऑल जर विचार केला तर या अधिवेशनात मला वाटतं सर्वसामान्य माणसाला कोणताही न्याय मिळालेला नाही. आनंदाचा शिधा देण्याची घोषणा सरकारने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला केलेली. गुढीपाडवा होऊन गेला परंतु आनंदाचा शिधा पूर्णपणे या महाराष्ट्रात कुठेही पोहोचलेला नाही. दिवाळीच्या वेळेसचा आनंदाचा शिधासुद्धा अजून 100% पोहोचलेला नाही, तर गुढीपाडवाचा सुद्धा आला निश्चित सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे. परंतु या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून काही गुत्तेदार पोहोचण्याचं काम सरकार करतंय. दिवाळीचा शिधा जेवढ्या किमतीत होता त्याच्यापेक्षा जास्त किंमत या आनंदाच्या शिधासाठी दिली गेलेली आहे. टेंडर प्रोसेस दिवाळीच्या शिधेच्या वेळेस जी होती त्याच्यापेक्षा वेगळी केलेली आहे. मग तर अधिवेशन होतं, अधिवेशन असताना सर्वसामान्य माणसाला हा आनंदाचा शिधा मिळावा म्हणून आम्ही या विषयात हात घातला नाही. परंतु ही सत्यता आपल्यासमोरसुद्धा येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ओव्हरऑल जर विचार केला तर शेतकऱ्यांना कोणताही न्याय, कोणताही आधार या अधिवेशनातून मिळाला नाही. येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र जो गतिमानतेनं पुढं जाण्याची आवश्यकता आहे उद्योगाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, त्यालाही कोणतं चालना देण्याचा प्रयत्न या अधिवेशनात झालेला नाही. आणि म्हणून हे अधिवेशन फक्त राजकारण करण्यासाठी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बघायचं झालं तर सत्ताधारी पक्षाचेच आमदार काय काय करतात, एक व्हिडिओ मॉर्फ केलेला का ओरिजिनल प्रसिद्ध झाला मला माहिती नाही, त्याचा तपास झाला नाही, कोणी केला माहिती नाही, पण पोलीस बऱ्याच लोकांना अटक करत, बऱ्याच लोकांना पोलीस अटक करत. एकीकडं दहिसरमध्ये 50-50 लोक भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला करतात, तलवार हाती घेतात, लोखंडी रॉड हाती घेतात, बांबू हाती घेतात आणि त्याच्यावर साधी NCO होते. इकडे एक संदीप देशपांडे नावाच्या मनसेच्या एका नेत्याला एक हल्ला होतो, निषेधार्ह हल्ला, पायावर मार होतो, 307 दाखल जाते, झालाच पाहिजे 307. परंतु एकीकडं उघड उघड डोक्यात मार, 50-56 टाके पडलेले, तरी भारतीय जनता पार्टीच्यावर हल्ला जे लोक सत्तेत बसलेले शिंदे गटाचे त्यांच्याच लोकांनी केलेला आहे. परंतु या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सुद्धा सरकार न्याय देऊ शकत नाही. म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडोडे सुद्धा या महाराष्ट्रात निघालेले. एक आमदाराची रिव्हॉल्वर दुसरा माणूस वापरतो, सरकार त्याच्यावरही कारवाई करत नाही, ज्याची रिव्हॉल्वर आहे त्याच्यावरही सरकार कारवाई करत नाही. म्हणून अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा हा महाराष्ट्र आत्ताच्या घडीला अतिशय